बालमित्रांनो नमस्कार आपण अभ्यासत आहोत इतिहासाची साधने त्यामध्ये म्हणजे काय आणि दृक साधनांचा इतिहास अभ्यासताना आपल्याला कसा उपयोग होतो ते आपण पाहूया तर बालमित्रांनो दृक म्हणजेच डोळ्यांना दिसणारे डोळ्यांनी जे दिसते त्या साधनांना दृक साधने असे म्हणतात मग या ठिकाणी तुमच्या समोर फळा आहे फळा हे साधन दृक साधन आहे तसेच आपण वर्गामध्ये लावलेले तक्ते असतात हे तक्ते म्हणजेच दृक साधन आहे वेगवेगळे फोटो लावलेले असतात फोटो म्हणजेच साधन आहे तर बालमित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी या साधनांची माहिती देत आहे तर त्या अगोदर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वेगवेगळी चित्रे काढली जात होती जेव्हा जा छायाचित्रणाचा शोध लागलेला नव्हता तेव्हा हाताने चित्र काढली जात असत ते चित्र सुद्धा साधनच होत तर ते चित्र काढताना त्या व्यक्तीच व्यक्तीचं चित्र असायचं किंवा प्रसंगाचं चित्र असायचं मग त्या चित्रावरून त्या व्यक्तीबद्दल ती व्यक्ती कशी दिसत होती त्या व्यक्तीने पेहराव कसा घातला होता तत्कालीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या ही माहिती आपल्याला त्या चित्रावरून कळत होती परंतु बालमित्रांनो चित्रे हे असं साधन आहे ते पाहून काढलेलं असायचं म्हणून चित्र हे काढणाऱ्याच्या कलेवर चित्र अवलंबून असायचं म्हणून चित्र हे फार विश्वसनीय साधन नव्हतं परंतु अलीकडे तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि छायाचित्रण कला त्या ठिकाणी सुरू झाली छायाचित्रण म्हणजेच फोटो आणि फोटो काढायला सुरुवात झाल्यापासून फोटोमुळे आपल्याला छायाचित्रणामुळे व्यक्तीच्या चा, छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती तिचा पेहराव कसा होता याविषयी आपल्याला सविस्तर आणि हुबेहूब जसा आहे तशी माहिती आपल्याला मिळायला ला लागली याविषयी माहिती मिळत होती वास्तू तसंच म्हणजे व्यक्तीचे फोटो व्यक्तीचं छायाचित्र त्याचप्रमाणे वस्तू वस्तूचे फोटो वास्तूचे फोटो वस्तू म्हणजे छोट्या छोट्या वस्तू आणि वास्तू म्हणजे किल्ला राजवाडा इमारत याला वास्तू म्हणतात यांचेही फोटो यांचेही छायाचित्र त्या ठिकाणी काढायला सुरुवात झाली आणि त्या छायाचित्रापासून त्या ठिकाणी आपल्याला तत्कालीन इतिहास समजायला तत्कालीन प्रसंग आपल्या नजरेसमोर हुबेहूब उभा करायला हे छायाचित्र उपयोगी पडायला लागले तर मी या ठिकाणी तुम्हाला एक छायाचित्र दाखवत आहे बालमित्रांनो हे छायाचित्र कोणाचं आहे कोणाचं आहे तर बा या आपल्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं हे छायाचित्र आहे मग महात्मा गांधीजींचं छायाचित्र पाहून तुम्हाला या ठिकाणी कोणकोणती माहिती मिळते तर महात्मा गांधीजी दिसायला कसे होते त्यांचं राहणीमान कसं होतं त्यांचा पोशाख कसा होता, होता। आणि त्या दिसण्यावरून आपल्याला महात्मा गांधीजींचं हुबेहुब चित्र आपल्या डोळ्यासमोर म्हणजे ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर लगेच उभे राहते असा हा छायाचित्र या साधनाचा उपयोग आहे त्यानंतर बालमित्रांनो मी तुम्हाला आणखी एक या ठिकाणी छायाचित्र दाखवतो तुम्ही ओळखा हा बरोबर आहे आपल्या राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे छायाचित्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्राकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्यांचं राहणीमान त्यांचा पोशाख समजतो त्यांच्या डोळ्याला लावलेल्या चष्म्यावरून त्यांची अभ्यासू प्रवृत्ती त्या ठिकाणी किती अभ्यास त्यांनी केला आपली घटना तयार करण्यासाठी हे आपल्याला समजतं त्यांच्या राहणीमानावरून त्यांनी किती उच्च शिक्षण घेतलेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं अशा प्रकारे वेगवेगळे छायाचित्र पाहून आपण तत्कालीन परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी समजते असेच एक महापुरुष होऊन गेले भारत मातेचे सुपुत्र होऊन गेले स्वामी विवेकानंद यांचं हे छायाचित्र आहे स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भारतातील हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं अमेरिकेमध्ये शिकागो येथे त्यांनी हिंदू धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करून अखिल जगताला त्या ठिकाणी संबोधित केलं संबोधित करताना त्यांनी वापरलेले शब्द समोर जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो या शब्दांनी त्यांनी संपूर्ण जगाला जिंकून घेतलं आणि त्यांचं ते भाषण त्या ठिकाणी जगामध्ये अजरामर झालं अशा प्रकारे बालमित्रांनो छायाचित्राचा उपयोग इतिहासाचे साधने म्हणून दृक साधने म्हणून आपल्याला होतो धन्यवाद